सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारचा दोन हजार सोळामधील विमुद्रीकरणाचा निर्णय वैध ठरवत या निर्णयाला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका आज फेटाळल्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापैकी चौघांनी आज केंद्र सरकारचा विमुद्रीकरणाचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे तर न्यायमूर्ती बी व्ही नागरत्न यांनी मात्र या, या निर्णयाला असहमती दर्शवली हा धोरणात्मक निर्णय असून रिझर्व्ह बँकेच्या सहमतीनं घेतला आहे हा निर्णय कायदेशीर आहे असं न्यायालयानं म्हटलं आहे